की आवाज़ मीडिया नेटवर्क में आपका इस्तकबाल है। आज शहर औरंगाबाद में महाराष्ट्र के मुख्यमंत्री यानी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र उद्धव ठाकरे के हाथों विकास कामों का इफ्तिताह अमल में आया। कम तादाद में जमा किए गए मेहमानों के सामने अपने संबोधन में यानी अपने खिताब में उद्धव ठाकरे ने बहुत सारी बातें की। उन्होंने विकास कामों का तफसीली जायज़ा पेश किया। उसके बाद में कोविड से खबरदार किया लोगों को कि किस तरीके से कोविड ख़त्म नहीं हुआ है, जो हर बार वो करते हैं। उसके बाद उन्होंने कहा कि मैंने इस दौरान जो घर बैठकर जो काम किया कोविड के दौरान, उसका इफ्तिताह आज हुआ और ये सब ऐसे बहुत सारे कार्यक्रम सामने आएंगे। उन्होंने विरोधकों के बारे में कहा कि लोग ये कहेंगे कि इलेक्शन आ रहा है इसलिए काम कर रहे हैं। खैर बहरहाल लोग तो कहेंगे, ये बात तो खुद मुख्यमंत्री को भी जो है तो पता थी। और उसके अलावा बहुत सारे जो है तो बातें की उन्होंने, तो उनकी जो मराठी में तकरीर है वो हम आपके सामने पेश कर रहे हैं, जिसमें उन्होंने विकास कामों के ताल्लुक से जो कुछ कहा आप सुनिए देखिए। और जो है इस मौके पर शहर के मौजूद मेहमानान मौजूद थे, जिनमें अब्दुल सत्तार संदपान भूमरे के अलावा और भी लोग थे। देसाई साहब तुम्हाला आणि एकनाथ जी तुम्हाला सुद्धा आणि गुलाबराव मी धन्यवाद देतो, कारण आपण गेल्या वर्षामध्ये काय काय केलं याचा आढावा तुम्ही घेतला। धन्यवाद का दिले, नुसती काम सांगितले म्हणून नाही दिले, तर घरी बसून मी काय केलं हे तुम्ही लोकांना सांगितलं म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो। घरी बसलेलं बसलो होतो ना, कारण लोकांना मी सांगितलं होतं घरी राहा सुरक्षित राहा, पण ते घरी बसून सुद्धा काय काय कामं केली त्याची आता भूमिपूजन आणि सुरुवात ही आता होते आणि गोनिया समाईनगर पासून झाली। म्हणजे जिथे मी एक योगायोग म्हणेन की ज्या शहरावरती शिवसेना प्रमुखांचं प्रेम आणि ज्या शहराचं शिवसेना प्रमुखांवरती प्रेम, हे असं जे नातं आहे ज्याचा उल्लेख आपण केला, आपण नाती जपणारी माणसं आहोत आणि जपता जपता नुसती जपणार नाही तर ती अधिक मजबूत कशी होती ती केल्याशिवाय मी राहणार नाही। आजचं हे भूमिपूजन आणि रिमोटली केलेलं हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं अनावरण हा पण एक योगायोग आहे। म्हणजे इकडे प्रत्यक्ष भूमिपूजन केलं आणि तिकडे रिमोट, ज्यांची ओळख रिमोट कंट्रोल म्हणून होती त्यांचं स्मारकाचं उद्घाटन सुद्धा रिमोट कंट्रोलने झालं, हे सुद्धा एक योगायोग आहे। सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जी पाणी योजना आतापर्यंत किती वर्ष झाली की मोजत बसलं तरी आठवणार नाही, एवढ्या वर्षापासून चालू आहे आपलं, दरवेळेला ती लोक यायची आता बस सुरू करतो आम्हाला सुद्धा बरं वाटायचं, पुढे काय नाही काय नाही काय म्हणजे नुसतं आपलं लेझिम चाललं होतं, दोन पावलं पुढे चार पावलं मागे, दोन पावलं पुढे चार पावलं मागे, काय आडलं होतं कसं आडलं होतं कल्पना नाही। पण ज्याचा उल्लेख तुम्ही केला एकनाथांचा आणि त्यांच्या शिष्याचा, जर तेही असेल तर मला आनंद आहे, जर मला ते भाग्य मिळत असेल श्रीखंड होण्याचं आणि माझ्या कावडीने जर का कोणाच्या घरामध्ये पाणी येत असेल त्यांची तहान भागत असेल तर तेही पुण्य, मी म्हणेन त्याला सुद्धा एक भाग्य लागत। नाथांची आठवण काढल्यानंतर संदीपान म्हणाले साहेब आमच्याकडे काय पैठणला पाणी नाही, म्हटलं थांबा जरा कावड घेऊन तुमच्याकडे पण येतो, तुमचाही पाण्याचा प्रश्न सोडवणार आणि सोडवणार, जे जे करता येणे शक्य असेल ते जर कमी केलं नाही तर मग उगाच विरोधावला कसं लावणार, लाडके मुख्यमंत्री आणि हे मुख्यमंत्री ते करतात काय, करत काही नाही पण आमचे लाडके असे लाड मला नको, मला लाड नको, मला तुमचे आशीर्वाद पाहिजे, आशीर्वाद घ्यायचे मला आणि ते आशीर्वाद घेण्यासाठी मी तुमच्या समोर आलो। मला कल्पना आहे की काही काही गोष्टी जसं ज्याचा उल्लेख तुम्ही केला की रस्त्याची कामं आणि ही दुरावस्था फार भयानक होती, रस्त्यांचा उल्लेख जर केला तर तो कुठे असं नाहीये की रस्ते फार सगळे चकाचक आहेत, आणि गेल्या काही वर्षातले जे झालेले गेल्या काही वर्ष जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे आता आपल्याला बुजवायचे आहेत, खड्डे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांनी पाडलेले आहेत, ते खड्डे बुजवत बुजवत सगळे रस्ते आपल्याला मोठे करायचे, सगळे रस्ते आपल्याला गुळगुळीत करायचे। आज या पाण्याचा प्रश्न जशी पाणी योजना मार्गी लावली मला माहिती आहे, कारण गेली अनेक वर्ष मी शिवसेना प्रमुखांच्या सभेला इकडे यायचोच, पण त्याही नंतर मी प्रचाराच्या वेळेला इकडे येतो आणि प्रचार असला
की आम्ही बेबीच्या देठापासून ओळखून सांगणार की लवकरच आम्ही पाणी योजना करत आहोत की आज भूमिपूजन झालेलं आहे आणि नुसतं भूमिपूजन करून मी गप्प बसणार नाही. मी कधीही न सांगता न कल्पना देता याची प्रगती बघायला आल्याशिवाय मी राहणार नाही. जसं गेल्या आठवड्यापासून मी सुरुवात केली अचानक उठलो आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्याची पाहणी केली, नागपूरपासून सुरुवात केली त्या इथपर्यंत आलो होतो, जालना संभाजीनगर पर्यंत आलो. म्हणजे सुरुवात करताना एकनाथजी तुम्ही होता, आपण जालनाच्या परिसरात गेलो होतो, बागाच्या बागातही जात होत्या, शेतकरी रस्त्यावर त्या राहतात, आम्ही त्यांना आंदोलन करत नाही ठेवलं, त्या त्यांच्या मागे बागेत जाऊन उभे राहिलो, त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांना विचारलं बोला भाईबाब जनो काय तुमचा शेतकरी आपला अन्नदाता आहे, त्याला ताटकळत नाही ठेवला, त्याच्या त्याच्या घरात गेलो, त्याच्या दारात गेलो, त्याच्या बांधावरती गेलो, त्याच्या बागेत गेलो आणि त्याच्याशी संवाद साधला की बोल दादा तुझं काय म्हणणं आहे. मला आता सुद्धा तुमच्याशी बोलताना आठवतंय, एक शेतकरी तर बोलता बोलता जवळपास रडत रडत कोसळायचा बाकी होता, आमचं सगळं जीवन उद्ध्वस्त होत आहे. मग त्यातनं मार्ग काढला, काही जणांचं मोबदला असेल, काही जणांच्या ठिकाणी बागा वाचून रस्ता थोडासा बदलायचा असेल, दिशा बदलायची असेल, ते केलं. हे करत 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 आता जो गेल्या आठवड्यात मी बघितलेला आहे, नागपूरपासून सुरुवात करून इथपर्यंत हा महामार्ग झाला आणि येत्या मी तारीख दिलेली आहे नागपूरपासून शिर्डीपर्यंत तो जो आहे तिथपर्यंत येत्या वर्षात पुढे आपण एक मे सांगितलं ना, एक मे पर्यंत हा महामार्ग सुरू करणार. मी गती देतोय, आपण नुसती घोषणा नाही करत, गती देतो. ही गती जर का नसेल तर मग त्याला काय अर्थ नाही. हा महामार्ग झाल्यानंतर संभाजीनगरचं महत्व आणखी वाढणार आहे. एक तर संभाजीनगरला आता विमानतळ ज्याचं नामकरण आपण प्रस्ताव केला आहे, केंद्राकडे पाठवलेला आहे, छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असा आपण प्रस्ताव करून नामकरण करून आपण प्रस्ताव पाठवलेला आहे, लवकरच येईल अशी खात्री विश्वास आहे. पण विमानतळ झालेलं आहे चांगलं, ते तिकडे विमानतळ आहे म्हटल्यानंतर आहोल गाव त्यालाही चांगलं वे मिळणार आहे. हवाई रहदारी हा महामार्ग झाल्यानंतर ती एक रहदारी होते आहे. आणखी या संपूर्ण परिसरामध्ये जे जे काय जसं देसाई साहेब तुम्ही म्हणालात उद्योग येत आहेत, उद्योग येत आहेत, कारण निवडणुका आम्ही लढवतो, निवडणुका जिंकतो. अरे पदवीधरांची झाली, पदवीधरांनी करायचं काय, नुसतं मतदान करायचं, त्यांना सुद्धा रोजीरोटीची काहीतरी व्यवस्था पाहिजे. काय उद्योगधंदे काय आणतात, आमच्यासाठी काय आणलं, आम्ही मत दिलं, पुढे काय, पुढे हे सगळे जे तुमचं भवितव्य आहे हे भवितव्य आम्ही अंधारामध्ये ढकलू इच्छित नाही, ढकलू शकत नाही. तुमचं भवितव्य सुद्धा आम्ही प्रकाशमान केल्याशिवाय राहणार नाही. हे करणार सरकार आज या महाराष्ट्रामध्ये, हे करणार सरकार महाराष्ट्रामध्ये. आणि जो उल्लेख मी मला शिकेला, प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही सांगत होतो पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, गुंठेवारीचा प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. सकाळीच मी सूचना देऊन आलेले या शहराच्या गुंठेवारीच्या बाबतीमध्ये आणि तोही प्रश्न लवकरात लवकर मी तुम्हाला सोडून दाखवल्याशिवाय राहणार नाही. गुंठेवाऱ्याचा प्रश्न असेल, सिडकोतील घरांचा प्रश्न असेल, मालकी हक्काचा प्रश्न असेल, सगळ्या दिल्यात सूचना दिलेल्या आहेत. जे काय त्रांगडं असेल ते त्रांगडं सगळं सोडवत 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 जेव्हा शक्य होत आहे, जसं आजचं हे झालं, मला उलटा आता घाई आहे. कारण इतके वर्ष आम्ही नुसतं सांगत आलो की या शहराने शिवसेना प्रमुखांवरती प्रेम केलं, शिवसेना प्रमुखांचं या शहरावरती प्रेम होतं, त्या प्रेमाची उत्तरायित आम्ही होऊ शकत नाही, होऊ इच्छित नाही. कारण हे या ऋणामध्येच मी राहायला राहू इच्छितो, पण हे ऋण नुसतं ऋण म्हणजे काय देणे तरी नाही. आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री झाल्यानंतर हे जे नातं जे मी म्हणतोय काय आता करू शकतो, काय करू शकतो सांगा, काय करू शकतो, काय पाहिजे. अनेक योजना डोक्यामध्ये आहेत, त्याची एकदा एक आकृतीबंध तयार झाला की त्या नुसत्या घोषणा नाही होणार, त्याची कामाची सुरुवात होईल, जशी आजची झालेली आहे. आणि जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की घोषणा भूमिपूजन म्हणजे कुदळ मारले नारळ फोडले गेलो, काही जण म्हणतात की आता निवडणुका आल्या म्हणून तुम्ही आले की काय. अरे या निवडणुका मार्च एप्रिलमध्ये झाल्या असत्या, त्या कोविडच्या मुळे त्या पुढे ढकलल्या गेल्यामुळे, नाहीतर म्हणून आपण काय करायचं, निवडणुका येतील म्हणून त्या कामं करायची नाहीत, असं नाहीये. जे आम्ही काम करतोय ते धडधडीतपणाने करतोय, रोखोकपणाने करतोय आणि ते करतो आहोत, म्हणून तर संभाजीनगरकरांचं प्रेम या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेवरती आणि या सरकारवरती आहे. आणि शिवसेना प्रमुखांचं स्मारक हे सुद्धा या त्यांच्या